सर्व आय होप की तुम्ही सर्व खूप मस्त मजेदार आणि आनंदात असाल. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की 6 वारीपासून तुम्ही 9 वारी कशी वेअर करू शकता. तर भरपूर जणींचा असा प्रश्न असतो की आमच्याकडे 6 वारी आहे पण 9 वारी नाही आहे. तर मग त्याला आपल्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही 6 वारीपासूनच 9 वारी नेसू शकता. आणि आपला मराठमोळा लुक क्रिएट करायचा म्हटलं तर आपल्याला 9 वारी असावीच लागते. तर बहुतेक जणींकडे नसते कारण आपण ते कधीतरीच घालतो. आणि मग त्याच्यासाठी आपण 6 वारीपासून 9 वारी कशी नेसू शकतो हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीनच व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता मी इथे 9 वारी साडी नेसायला घेतीये. तर आता 9 वारी साडी नेसताना तुम्ही जेगिन्स घाला शक्यतो. मी या व्हिडिओमध्ये लेगिन्स घातलेले आहे, परंतु लेगिन्स ही जास्त हाईटला जास्त असते त्याच्यामुळे ती खाली दिसते. तर आता मी माप मोजून घेते. तर उजवी जी साईड आहे त्या साईडने जरासा जास्त जागा सोडायची आहे आणि तोच आपला पदर देखील असतो. तर तो साडी नेसल्यानंतर आपला डाव्या साईडला येतो. तर आता इथे आपण बांधून घेणार आहोत पोटावरती. आता इथे मी ज्याप्रमाणे करते त्या प्रमाणे जर तुम्ही साडी नेसायला घेतली 9 वारी साडी तर एकदम व्यवस्थित नेसली जाईल. आणि आता ही जी जागा आहे डाव्या साईडची जी बाजू आहे ती आपल्याला दोन्ही पायांच्यामध्ये अंतर ठेवून ॲडजस्ट करून मागे घ्यायची आहे आणि याच्या प्लेट्स पाडायला घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे प्लेट्स पाडत आहे. तर अशा प्रकारे आपण प्लेट्स पाडून घ्यायच्या आहे. या प्लेट्सला काष्टा असं म्हणतात आणि ती मागच्या साईडने आपल्याला खोचून द्यायचं आहे. आणि व्यवस्थित ॲडजस्ट करून आपल्याला मागच्या साईडने खोचून द्यायचं आहे. तर माझ्या साडीचे काठ जरा मोठे आहे तर तो माझ्याकडून मोठा झाला आहे, पण यापेक्षा छोटा असला तर बेटर दिसेल. आणि आता येऊया उजव्या साईडवरती. तर उजव्या साईडची जी बाजू आहे ती आपण थोडीशी एक्स्ट्रा सोडलेली मी तुम्हाला बोललेली, तर ते देखील दोन्ही पायांच्यामध्ये ॲडजस्ट करून मागच्या साईडने घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला याचा पदर करून घ्यायचा आहे. तर आपण याला पंच बोलतो, म्हणजे आमच्याकडे पंच बोलतात. तर आता या प्लेट्स पाडून घेऊया आपण. आणि अगदी सोप्या पद्धतीने, म्हणजे साडीपेक्षाही सोप्या पद्धतीने आपण ही साडी ही 9 वारी साडी नेसू शकतो. तर आता या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायच्या आणि पिनने सिक्युअर करून घ्यायच्या. तर बाकी या साडीमध्ये विशेष असं नेसण्यासारखं काहीही नाही आहे. एकदम म्हणजे एकदम सोपी. आणि त्यातही तुम्हाला जर 5 मिनिटांमध्ये घालून देखील कुठे जायचं असेल तर तुम्ही अगदी व्यवस्थित जाऊ शकता. तर आता मी तुम्हाला बोलली होती की लेगिन्स घातल्यानंतर, तर माझी लेगिन्स जर अशी खाली येते आहे तर त्याच्यामुळे जेगिन्स घालायची नेहमी. आणि मागच्या साईडने आता आपण सिक्युअर करून घेऊया पदर. आणि ज्या प्लेट्स पाडलेल्या आहेत त्या व्यवस्थित सेट करूया. आणि त्याचप्रमाणे याला ही जी साडी आहे 9 वारी अशा प्रकारे, तर तिला पिन जास्त लावण्याची गरज नसते. फक्त मी पदराला एक वरती पिन लावली आहे आणि एक कमरेच्या मागे, म्हणजे आता बघा तिथे आपली साडी निष्ठू नये म्हणून इथे एक पिन लावून घ्यायची आहे. बाकी आपली एकदम व्यवस्थित अशी 9 वारी साडी वेअर करून झालेली आहे. तर अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे ही साडी वेअर करण्याची. आणि दिसते पण एकदम सुंदर, म्हणजे प्रत्येक वेळी साधी साडी घालण्यापेक्षा 9 वारी साडी घातली तर खूपच बेटर दिसतं. आणि ते पण आपण 6 वारी साडीपासून 9 वारी साडी घालतो आहे तर मग आपला पैसा पण 9 वारी घेण्यासाठी वेस्ट नाही होते. आणि हे आपण 6 वारी साडी म्हणून पण घालू शकतो आणि 9 वारी म्हणून पण घालू शकतो. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी 9 वारी साडी नेसली गेली आहे. आणि बॅक साईडने पण बघू शकता अतिशय सुंदर अशी दिसते. तर अशा प्रकारे तुम्ही अगदी 5 मिनिटांमध्ये 9 वारी साडी नेसू शकता.